हॅलो एवरीवन, कलाकृती फॅशन आणि क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पॅडेड ब्लाऊज. पॅडेड ब्लाऊजसाठी मी 38 साईजचे कप घेतलेले आहेत. त्यासोबत घेतला आहे मी मेन फॅब्रिक जे घेतलेलं आहे ते 80 सेंटीमीटर घेतलेलं आहे आणि 1.5 मीटर हा मी अस्तरचा कपडा घेतलेला आहे. आपल्याला आता अस्तरचा कपडा ऑनफोल्ड घेऊन घ्यायचा आहे. ऑनफोल्ड साईडवरूनच आपल्याला मार्किंग करायची आहे. पहिले आपण बॅक साईडची मार्किंग करून घेणार आहोत. त्यासाठी मी ऑनफोल्ड कपडा ठेवून घेतलेला आहे. खाली आपण एक रेष मारून घेऊ. तिथून आपल्याला उंची प्लस 1 इंच असं मार्किंग टाकून घ्यायचं आहे. माझी उंची 14 इंच आहे, त्यात मी 1 इंच प्लस करते. उंची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. पुढे आपल्याला मोंड्याची मार्किंग करायची आहे. मी 6 इंचावर मार्किंग टाकते मोंड्याची. आर्मोची लाईन आपण टाकून घेतलेली आहे. पुढे आपल्याला 0.5ची मार्किंग टाकायची आहे. ही मी बॅक ओपनिंगसाठी एक्स्ट्रा घेते आहे. ब्लाऊजची ओपनिंग मी मागच्या साईडने करून घेणार आहे. आपल्याला पूर्ण मार्किंग आता ह्या लाईनला सोडूनच करायची आहे. शोल्डर घेतलेली मी 6 इंच. 6 इंचची मार्किंग खाली दोन घ्यायची आहे आणि ही लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे. पुढे आपल्याला घ्यायचं आहे छातीचा 4th भाग प्लस 2 इंच एक्स्ट्रा मार्जिनसाठी. खाली आपल्याला कमरेचा 4th भाग प्लस 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायची आहे. दोन्ही पॉईंट आपण मॅच करून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला आर्मोलच्या शेपसाठी इथं क्रॉस लाईन मार्क करायची आहे. त्या लाईनवर आपल्याला 1.5 इंच आणि 1 इंचवर मार्किंग करायची आहे. 1.5 इंचाची मार्किंग ही मागच्या मोंड्यासाठी आहे आणि 1 इंचाची मार्किंग ही पुढच्या मोंड्यासाठी आहे. दोन्ही शेप आपण टाकून घेणार आहोत. बॅकसाईडची मार्किंग आपली करून झालेली आहे. आता मी बॅकसाईड कट करून घेणार आहे. आपल्याला इथे फक्त पुढचा मोंडा कट करायचा आहे. जो मोठा आहे 1.5 इंचचा तो कट करायचा आहे आपल्याला इथे फक्त. बॅकसाईडची कटिंग करून झालेली आहे. बॅकसाईड आपल्याला ट्रेस करून घ्यायचं आहे. इथूनच आपल्याला फ्रंट साईडची कटिंग करायची. इथे आपल्याला 0.5ची जी मार्किंग केलेली आहे एक्स्ट्रा, ती आपण इथे मायनस करून टाकणार आहोत. 0.5ची लाईन मी इथे फोल्ड करून घेते आहे. बाकीचं आपल्याला ट्रेस करून घ्यायचं आहे. इथे आपला बॅक पार्ट ट्रेस करून झालेला आहे. इथे मी आता 1 इंचचं मार्किंग टाकते. 1 इंचचं मार्किंग आपल्याला फ्रंट आर्मोलसाठी टाकलेलं आहे मी. तिथून पुढे आपल्याला शोल्डरपासून 10.5 इंचचं बस्ट पॉईंट मार्किंग टाकायचं आहे आणि सेंटर लाईनपासून 3.5 इंचचं मार्किंग टाकायचं आहे. हे 3.5इंचचं मार्किंग आपल्याला डार्टसाठी टाकायचं आहे. लाईन टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला 2 इंचचं डार्टचं मार्किंग टाकायचं आहे. त्यानंतर डार्टचा शेप टाकून घ्यायचा आहे. शोल्डरपासून खाली 5.5 इंचचं मार्किंग टाकायचं आहे आणि पुढे आपल्याला जो डार्टचा अमाऊंट आहे 2 इंच तो आपल्याला साईडला भाडून घ्यायचा आहे. दोन्ही लाईन आपल्याला मॅच करून घ्यायच्या आहेत. पुढे आपल्याला प्रिन्सेस लाईनचा शेप देऊन घ्यायचा आहे. फ्रंट मार्किंग कंप्लीट झालेली आहे. आपण आता कटिंग करून घेऊया. इथे आपल्याला 1.1 इंचचा आपण जे शेप टाकलेला आहे तो फ्रंट आर्मोलचा शेप आपण कापून घेणार आहोत. प्रिन्सेस लाईनची मार्किंग जी आहे ती आपल्याला कटिंग करायची आहे. यातला आपण डार्ट अमाऊंट कट करून टाकणार आहोत. डार्ट अमाऊंट कट करून झालेला आहे. आपल्या फ्रंट पार्टची कटिंग झालेली आहे. आता हे मी 2 पीस ऑनफोल्ड कपडा घेतलेला आहे. इथं आपल्याला स्लीवची मार्किंग करून घ्यायची आहे. स्लीवसाठी आपल्याला स्लीव प्लस 1 इंच असं मार्किंग टाकायचं आहे. माझं स्लीवचं मेजरमेंट आहे 10.5, त्यात मी 1 इंच प्लस केलेलं आहे. पुढे आपल्याला 3 इंचचं मार्किंग टाकून घ्यायचं आहे. या 3 इंचच्या मार्किंगवर आपल्याला स्लीवचा शेप टाकायचा आहे. इथे बाहेर माझे जॉईन येणार आहे, त्याच्यामुळे मी एक्स्ट्रा फॅब्रिक पुढे वाढून घेतलेला आहे. इथे आपल्याला स्लीव राऊंडचा 1/2 प्लस 1.5 इंच प्लस 1 इंच असं अमाऊंट टाकायचा आहे. त्याच्यानंतर 1 इंच आपल्याला मार्जिन सोडून त्याचं सेंटर काढून घ्यायचं आहे आणि तोच पॉईंट आपल्याला वरती कंटिन्यू करायचा आहे.
तो पॉइंट वन टिक वरती कंटिन्यू केल्यानंतर इथे एक इंच आणि दीड इंचवर मार्किंग टाकायचं आहे. स्लीवचा शेप देऊन टाकायचा आहे. पुढे आपल्याला एल्बो शेप एल्बो राऊंडचा हाफ घ्यायचा आहे प्लस दीड इंच मार्किंग घ्यायचं आहे. हा शेप आपण आखून घेणार आहोत. इथे आपल्या बाईचं मार्किंग करून झालेलं आहे. आपण आता बाही कटिंग करून घेऊया. बाईला जॉईन देऊन घेतलेली आहे मी. आता आपल्याला फ्रंटचा जो शेप आहे तो कट करून घ्यायचा आहे. त्यासाठी बाही ओपन करून घ्यायचे आहेत. आपण बाईचं सेंटर मार्क करून घेऊया. दोन्ही बाया कटिंग करून झालेल्या आहेत. आपले सर्व ब्लाऊजचं अस्तरचं कटिंग करून झालेलं आहे. आता हे सगळं आपण मेन फॅब्रिकमध्ये कट करून घेऊया. इथे मी फ्रंट साईडला जे पीस आहेत दोघं त्यांचे मी डबल अस्तरमध्ये कटिंग केलेलं आहे. आपल्याला पॅड इन्सर्ट करायचे आहे त्याच्यामुळे मी दोन अस्तरमध्ये कटिंग केलेलं आहे. आपण पहिले बाहीला अस्तर जोडून घेऊया. त्यासाठी मी बाहीचा बॉटम फिनिश करून घेते. आधी बॉटमला एक शिलाई मारून घेऊ आणि ते टर्न करून घेऊया. याच्यावर आपण दापटीप घेत देऊन घेऊया. पुढे आपल्याला याला दापटीप देऊन पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे. इथे बाहीला आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाहीला अस्तर जोडून झालेलं आहे. जे एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आपल्याला. दोन्ही बाया मी तयार करून घेतलेले आहेत. दोन्ही बायांना मी असं जोडून घेतलेलं आहे. आता आपण घेणार आहोत फ्रंट पीसचे साईड पॅनेल्स. त्यांना आपण असं जोडून घेऊया. यात एकच पीसचं अस्तर मी जोडणार आहे. साईड पॅनेल्सचं असं जोडून झालेलं आहे. आता आपण फ्रंट पार्टला असं जोडून घेऊया. व्यवस्थित त्याचा अस्तर जोडून घ्यायचा आहे. अस्तर जोडून झालेला आहे. एक्स्ट्रा जो कपडा उरलेला आहे आपण तो कट करून टाकूया. याच्यातून फ्रंटला अस्तर जोडून झालेला आहे. आता आपण जो एक्स्ट्रा अस्तरचं कटिंग केलेलं होतं फ्रंटसाठी ते घेणार आहोत. इथे आपण दोन्ही साईड पॅनल जोडून घेणार आहोत. दोन्ही पॅनल जोडून घ्यायचे आहेत आपल्या साईडचे. दोन्ही साईड पॅनल आपले जोडून झालेले आहेत. पुढे आपल्याला फ्रंट साईडला आपल्याला गळ्याचं मार्किंग टाकून घ्यायचं आहे. गळा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. इथे मी नेकचे विड्थ घेतली आहे 3 इंच आणि गळा मी 6.5 इंचचा टाकून घेते. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही मोठाही घेऊ शकता. इथे मी गोल गळा टाकून घेते. गळा कापून घ्यायचा आहे. गळ्यावर मी आता एक शिलाई मारून घेते आहे. फ्रंटचे साईड पॅनल जोडून घ्यायचे आहेत. दोन्ही साईडचे साईड पॅनल आपल्याला जोडून घ्यायचे आहेत.
दोन्ही पॅनल आपले जोडून झालेले आहेत। इथे मी अस्तरचा जो एक्स्ट्रा कटिंग केलेला आहे पण त्याला मी आता गळा कापून घेते। पुढे आपल्याला कफ मार्किंग साठी कफ टाकण्यासाठी आपल्याला इथे 3.5 इंच मार्किंग टाकून घ्यायचं आहे। कमरेपासून वरती 3.5 इंचचं मार्किंग टाकायचं आहे। कफचं सेंटर काढून घ्यायचं आहे। आता हे कफचं सेंटर आणि 3.5 इंचाची जी मार्किंग दिलेली आहे पण ते दोघं मॅच करून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। दोन्ही कफ आपल्याला ह्याच पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत। याचप्रमाणे आपला दुसरा कफ आपल्याला जोडून घ्यायचा आहे। आता आपल्याला नेक्स्ट फिनिश करून घ्यायचं आहे। इथे नेकवर शिलाई मारून घेते मी। इथे आपल्याला छोटेसे नॉट्स टाकून घ्यायचे आहेत जेणेकरून शेप व्यवस्थित निघेल। गळा पलटून घ्यायचा आहे आणि वरतून दापटीप द्यायची आहे। त्यानंतर पूर्ण साईडहून आपल्याला असं जोडून घ्यायचं आहे। व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका। सर्व बाजूने असं जोडून झालेलं आहे। आता आपण बॅक पार्ट घेणार आहोत। इथे मी गळ्याची उंची 10.5 इंच घेते आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता। गळ्याची रुंदी मी 3.25 इंच घेते आहे कारण आपण बॅकला 0.5 ऑलरेडी एक्स्ट्रा मार्जिन घेतलेला आहे। त्याच्यामुळे मी 3.25 मार्किंग टाकून घेते आहे। गळ्याचा शेप तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता। मी इथं पान गळा टाकून घेते। तो गळा आता आपण कापून घेऊया। गळा आता आपण मेन कपड्याच्या कटिंगवर ठेवून शिवून घेणार आहोत। इथे आपल्याला फक्त गळ्याच्या मार्किंगवर शिलाई मारायची आहे। गळ्याच्या मार्किंगवर शिलाई झाल्यानंतर आपल्याला कमरेच्या लाईनला आपण शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला तेही फिनिशिंग करून मिळेल। गळ्याच्या आतील जो एक्स्ट्रा कपडा आहे तो मी कापून घेते। गळ्याच्या शेपमध्ये मी छोटी कट मारून घेते आहे जेणेकरून गळा व्यवस्थित निघेल। ते आपल्याला आता टर्न करून घ्यायचं आहे आणि दापटीप देऊन घ्यायची आहे। गळ्याला आणि कमरेच्या भागाला आपण दापटीप देऊन घेणार आहोत आणि संपूर्ण अस्तर आपण जोडून घेणार आहोत। याच पद्धतीने आपल्याला दुसरा पार्टही तयार करून घ्यायचा आहे। इथे मी गळ्याला पाइपिंग लावून घेणार आहे। हे रेडीमेड पाइपिंग आहे, ते तुम्हाला मार्केटमध्ये सहज अवेलेबल होऊन जाईल। याने गळ्याला चांगला लुक येणार आहे आणि ही लावायलाही खूप सोपी असते। दोन्ही साईडला मी पाइपिंग लावून घेतलेली आहे। आता आपल्याला हुकांसाठी पट्टी घ्यायची आहे। ही 4 इंचाची पट्टी आहे, ती आतून बाहेरच्या साईडला शिवायची आहे आपल्याला। ही पट्टी हुकांच्या आयसाठी आहे।
आता ही पट्टी आपण ओपन करून घ्यायची, दोन्ही साइड दाबून घ्यायचे आहेत। नंतर डबल कप फोल्ड करून आपल्याला याच्यावर झिकझॅग सिलाई मारायची आहे, जेणेकरून आपल्याला इथे हुक अडकवता येते। मी तीन हुक लावणार आहे, त्याच्यामुळे मी तीन ठिकाणी झिकझॅग सिलाई मारून घेते आहे। ही आपल्याला हुकांची आईची पट्टी करून तयार झालेली आहे। इथे मी हुक पट्टी शिवून घेते आहे। ही 2 ते 2.5 इंचाची पट्टी आहे। आता ही आपल्याला शिवून आतल्या साईडला फोल्ड करायची आहे। दोन्ही साईड आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे व्यवस्थित। आता हे डबल फोल्ड करून आतल्या साईडला आपण फोल्ड करून घेणार आहोत। निवडून एक शिलाई मारून घेते आहे। आपली हुक पट्टी बनवून तयार होते आहे। आपली हुक पट्टी आणि आई पट्टी तयार करून झालेली आहे। मागच्या साईडला आता आपण दाट देऊन घेणार आहोत। 3.5 ते 4 इंचाचा मी दाट मारून घेते आहे। दुसऱ्याही बाजूला मी दाट मारून घेतलेला आहे। पुढे मी आता वेस्टसाठी फिनिशिंगसाठी पट्टी काढून घेतलेली आहे, त्याला आपण एक साईडने शिलाई मारून घेऊया। आता ही पट्टी आपण शिवून घेऊया। आता ही पट्टी आपण आतल्या साईडला फोल्ड करून त्याच्यावर दाब मारून घेऊया। फ्रंट पार्ट आपला रेडी झालेला आहे। मी आता नेकलाही इथे पाइपिंग लावून घेते आहे। इथे गळ्याला पाइपिंग करून झालेली आहे। आता आपण शोल्डर जोडून घेऊया। इथे मी आधी वरतून बाहेरून 0.25 वर शिलाई मारून घेते आहे। दुसऱ्याही बाजूने आपल्याला तशी शिलाई मारून घ्यायची आहे। आता हे फोल्ड करून आपल्याला आतल्या साईडने शोल्डर दाबून घ्यायचे आहेत व्यवस्थित। शोल्डरला डबल शिलाई मारून घ्यायची आहे। दोन्ही साईडला आपल्याला अशी शिलाई मारून घ्यायची आहे। व्हिडिओ जर आवडत असेल प्लीज लाईक करायला विसरू नका। शोल्डर जोडून झालेले आहे आपलं। इथे आता आपल्याला सेंटर फ्रंट मार्क करून घ्यायचा आहे। त्या सेंटर फ्रंटला सेंटर बॅक मॅच करून घ्यायचा आहे आणि साईडला शिलाई मारून घ्यायची आहे। ह्या पद्धतीने शिलाई केल्यावर तुमची फिटिंग अगदी व्यवस्थित बसेल। दुसऱ्या बाजूलाही आपण असंच करणार आहोत। सेंटर बॅकला आणि सेंटर फ्रंटला मॅच करून घ्यायचं आहे आणि साईडला शिलाई मारून घ्यायची आहे। आता हे आपल्याला पलटून घ्यायचं आहे आणि आतल्या साईडला आपण शिलाई मारून घेणार आहोत।
ही शिलाई आपण फिटिंगच्या प्रमाणे मारून घ्यायची आहे। दोन्ही साइडला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। दोन्ही साइडला आपली शिलाई मारून झालेली आहे। आता इथं आपण बाहीला पण पाइपिंग जोडून घेणार आहोत, याने बाहीला चांगला लुक येणार आहे। दोन्ही बाहीने मी पाइपिंग जोडून घेणार आहे। इथे मी आता साइडला एक ते दीड इंच उपसून घेतलेला आहे, कारण आपल्याला इथे बाही जोडायची आहे। आता बाहीचं सेंटर मार्क करून घेतलेलं आहे। आता बाहीचं सेंटर आणि शोल्डर एकत्र करून घ्यायचं आहे आणि शोल्डरपासून आपल्याला बाही जोडायला सुरुवात करायची आहे। अशी बाही जोडल्यामुळे बाही अगदी व्यवस्थित बसते, त्यामुळे आता मी इथून बाहीला अर्धी बाही आधी जोडून घेते, नंतर बाकीची बाहेरला उरलेली बाही जोडून घ्यायची आहे। एक साइडची बाही जोडून झालेली आहे, आपण ती साइड आता कट करून पुढची साइड बाही पण जोडून घ्यायची आहे। अशाच पद्धतीने आपल्याला दुसरी बाही पण जोडून घ्यायची आहे। बाही आपली जोडून झालेली आहे। बाहीला आपण आता शिलाई मारून घेणार आहोत। अशाच पद्धतीने दुसरी बाही पण आपल्याला जोडून घ्यायची आहे। मी दुसरी बाही पण जोडून घेतलेली आहे, हे तुम्ही बघू शकता। आता बाहीला आपल्याला आतल्या साइडने फिटिंग द्यायची आहे। ब्लाउजला आणि बाहीला इथे फिटिंग करून घ्यायची आहे आपल्याला। इथे मी बाहीची फिटिंग करून घेते आहे। मी इथे 5.5 ने फिटिंग करते आहे, तुम्ही तुमच्या कम्फर्टनुसार फिटिंग करून घेऊ शकता। इथे 6.5 आणि 11 फिटिंग करते मी इथे। बाईची फिटिंग करून घेणार आहे इथे आपण। अशाच पद्धतीने दुसऱ्या साइडच्या बाईला आपण फिटिंग करून घेणार आहोत। दोन्ही साइडच्या बाई आपल्याला जोडून झालेल्या आहेत। इथे आपलं ब्लाऊज तयार झालेला आहे। आता पुढे आपण इथे ब्लाऊजला लटकन तयार करून घेतो आहे। हे मी 3x3 स्क्वेअर कट करून घेतलेले आहे। यात आपण हाफ सर्कलमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे। एक्स्ट्रा कट कापड आपण कट करून टाकायचं आहे। आता हे आपण पलटून घेणार आहोत। याच्या कॉर्नरला आपण आपल्या आवडीप्रमाणे पॅटर्न जोडून घेणार आहोत। याच पद्धतीने तुम्ही करा। इथे तुम्ही रेडीमेड जी लटकन मिळतात ते पण इथे लावू शकतात। पुढे आपल्याला कॉर्ड तयार करून घ्यायची आहे। ही मी इथे रेडीमेड पाइपिंग यूज करते आहे, ते आपण त्या बनवलेल्या पीसमध्ये इन्सर्ट करून घेऊया आणि शिलाई मारून घेऊया। आता हे आपण पलटून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे खूप सुंदर असं लटकन तयार झालेलं आहे। दोन्ही साइडचे आपण तयार करून घेतलेले आहे। आता हे मागच्या साइडला 1.5 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे शोल्डरपासून, आणि तिथे हे आपल्याला शिवून घ्यायचे आहेत कॉर्ड। दोन्ही बाजूचे कॉर्ड आपल्याला 1.5 इंचाच्या मार्किंगवर शिवून घ्यायचे आहेत। व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे, नाहीतर हे निघायची शक्यता असते।
दोन्ही साईडचे कॉर्ड मी शिवून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने आपला खूप सुंदर असा ब्लाउज तयार झालेला आहे। तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।